वासुदेवाय नमो भगवते सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। भजन नंबर आज शेचाळीस नंबरचं भजन आहे। काय तू म्हणतो का? म्हणतो हा यांनी केलेलं भजन म्हणा। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज मोठ्याने थोडंसं वाढवून दे ना पण आवाज। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे या जगामध्ये सुखदुःख देणारं कोण आहे, सुखदुःख कशामुळे होतं, सुखदुःखाचा निर्माता कोण आहे, आणि पुष्कळ वेळा लोकांना सुखदुःखाचा निर्माता
भलताच कोणीतरी वाटतो आणि त्याच्या नावावर ते सुखदुःख आलं आहे म्हणून म्हणतात. उदाहरणार्थ काल सांगत होते की हे जे ग्रह आहेत ते ग्रह आपल्याला त्रास देतात. निराळ्या प्रकारचे ग्रह आहेत. हे ग्रह ही जी नावं आहेत आपली दररोजची दिवसाची, रविवार रवी म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र, मंगळ नावाचा ग्रह आहे मंगळ, बुध नावाचा ग्रह आहे, गुरु नावाचा ग्रह आहे, शुक्र नावाचा ग्रह आहे, शनी तर माहितीच आहे शनी नावाचा ग्रह आहे, आणि रवी म्हणजे सूर्य. तर हे जे ग्रह आहेत हे ग्रह आपल्याला दुःख देतात, पीडा देतात असे हे निराळ्या प्रकारचे लोक सांगतात. काल तो भिक्षू सांगत होता की अरे ही आपली एक कल्पना आहे, आपण त्या ग्रहांना विनाकारण छळतो. ते एकमेकांना छळत असतील कदाचित, त्यांच्यामध्ये वैर आहे असं म्हणतात ते. तेव्हा हे जे ग्रह आहेत हे ग्रह आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, पीडा देतात, हे काल्पनिक आहे. बघा, अत्यंत जुनी झालेली वस्त्रे, जुनी कपडे झाले आपले वस्त्रे, ती काढून घेऊन जो आस्थेने नवी नेसवतो अशा आपल्या कल्याणकर्त्या काळाला आपण शत्रू मानतो. ग्रह शत्रू आहेत, ग्रह त्रास देतात. त्यानंतर काळ आला, काळ आम्हाला छळतो म्हणून आपण म्हणतो. परंतु काळ छळण्यासाठी येत नाही. काळ हा लोकांचं कल्याण करणारा आहे, काळ म्हणजे ईश्वर आहे असं काल म्हणत होते ते. तेव्हा ईश्वर कसा त्रास देईल माणसांना? बघा, वृद्धावस्थेने जर्जर होऊन जो देह विगलित झालेला असतो तो देह काळ योग्य वेळी नष्ट करतो. आता जो म्हातारा झाला, बुढा झाला, मरणाची वेळ आली त्यावेळेला तो जाणारच. ती काळाची गती आहे, त्याला दोष देता येत नाही काळाला. आणि नवीन देह देतो काळ. अशा प्रकारे काळ हा लोकांवर कृपा करणारा आहे, जुने घेऊन नवे देतो. अशा उपकारकर्त्या काळाला देहाच्या लोभाने लोभिष्ठ झालेले वेडे लोक अपकारी म्हणतात. मनुष्य जशा आपल्या भावनेने जी दृढ वासना धरतो तसं तसे देह कृपाळू काळ त्याला तत्काळ देतो. पिता मोठा आनंदाने पुत्राची जुनी वस्त्रे काढून टाकून त्याला नवी वस्त्रे देतो, त्याचप्रमाणे काळसुद्धा जगाला नवी नवी रूपे देतो. काळ हा प्रलय काळी जगातील सर्वांचे जुने देह नासून टाकून मग त्या सर्वांना अत्यंत कृपेने नवे देह देऊन त्यांचा गौरव करतो. अशा प्रकारे काळ कृपाळू आहे. मूर्ख लोक त्याला वैरी समजतात. काळ हा स्वतः जगाचा खरा आत्मा आहे. तो कोणाला दुःखाने छळ करत नाही. अहो पहा, लोकांची देहावरच पूर्ण भक्ती असते. तेव्हा काळही त्या लोकांच्या भक्तीप्रमाणे देहामागून देह उत्पन्न करून ठेवतो.
आणि त्यामुळे हा जन्म मरणाचा उपद्व्याप चालतो। जो खरोखर विदेह भावनेचीच इच्छा करतो, जो विदेह भावनेचीच इच्छा करतो, त्याचा अहंभाव काळ नष्ट करतो आणि स्वतः आत्मानंदाने तृप्त करून जन्म मरणाचा ठावच मोडून टाकतो। ज्याला जशी बुद्धी होते, तशीच त्याला काळ सिद्धी देतो। परंतु काळ हा खरोखर कृपाळू आहे। हे देहाच्या मोहाने आंधळे लोक मुळीच जाणत नाही। जगामध्ये काळ तोच आपला आत्मा होय, हे जो आत्मज्ञानी जाणतो, तेथे कोणाचे दुःख कोण का मानणार? कारण दुसऱ्याचे कोणी असतच नाही। येथे मी एक दुःख देणारा आहे आणि पलीकडे तो एक दुःख भोगणारा आहे, अशी ही द्वैताची गोष्टच नाही। कारण जगाचा एकुलता एक आत्मा आहे सगळ्यांना। जगाचा एकुलता एक आत्मा तो एक काळ आहे। काळ आणि आपला आत्मा दोन्ही एकच होत, तर मग कोणाचे सुख कोणाला देणार तो? कोण कोणाला शोक मानणार? कारण येथे द्वंद्वाचे दुःखच राहत नाही। ज्याप्रमाणे मृगजळ हे फक्त नाव मात्र आहे, त्यात थेंबरही पाणी नसते, त्याप्रमाणे आत्मरूपामध्ये जगाचा जो पसारा आहे तो केवळ मनाचा भ्रम आहे। हा जो पसारा आहे, जग दिसतं, हे भ्रमिष्ठ लोकांचं भासमान जग आहे। आत्मा एकच असल्यामुळे त्यात भेद नाही। तोच काळ या नावाने प्रसिद्ध आहे। आत्म्यालाच काही वेळेला काळ असं म्हणतात। जीव हा त्याचाच एक अंश असल्यामुळे ज्ञानरूपाने शुद्धच आहे, म्हणून त्याला काळाधिक द्वंद बाधा करत नाही। जीवाला बी आगीने काय आग जळते, उन्हाळ्याने काय सूर्य पोळतो, लाटांच्या पराक्रमाने काय समुद्र बुडून जातो, की काजळाने अंधाराला काळे केले आहे, की हिमालय पर्वत बर्फाने कापू लागतो, तुपाला काय तुपानेच मोडशी येते, हे जर घडेल तर काळ सत्तेच्या खटाटोपाने आत्मा अनेक द्वंद्वे भोगील। आपणच आपल्याला विरुद्ध अशी आपत्ती कोणी आपणावर आणीत नाही। त्याप्रमाणे आत्म्याला द्वंद्वाची बाधा काळाच्यानेही करत नाही। आत्म्यामध्ये द्वंद्वच नाही आहे, तो एक रूप एकच आहे सगळ्यांचा। अशा प्रकारे जेथे एकात्मतेने अभेद असतो, तेथे काळाची पीडा चालत नाही। अभेदामध्ये द्वंद्व मुळीच नाही। मग कोणावर रागवायचं? जीव शिवरूपाने मीच एक आहे, मीच आत्मा, मीच काळ आहे,
द्वंद दुखांचा गोंधळ हा मिथ्या आहे, खोटा आहे, तेव्हा क्रोधाचा भडीमार कोणावर करू? अशा प्रकारे विचार केला असता काळ हा सुखदुःखे देणारा ठरत नाही, म्हणजे काळाने सुखदुःख येत नाही, कारण सुखदुःखांची पीडा आत्म्याला मुळीच लागत नाही. नायम जनाः इत्यादी श्लोकामध्ये सुखदुःखांची ही सहा कारणे सांगितली आहेत. त्यांचा नीट विचार केला असता ती आत्म्याला बाधक होत नाहीत, ती आत्म्याला बाधक होत नाहीत असे समजून येते. याशिवाय देश वासाने किंवा त्रिगुणांच्या गुणाने बाधकपणाने आत्म्याला पीडा करायला कोणीच कोठे दिसत नाही. आत्म्याला कशानेच कधी पीडा होण्याचा मुळी संभव नाही. लोकांना देहाची अहंताच बाधक होते, तोच आपला अभिप्राय भिक्षू सांगत आहे. भिक्षू म्हणतो की तुमचा आमचा जो अभिमान आहे देहाचा तोच बाधक असतो. बघा, आत्मा हा गुणांहून भिन्न असून शुद्ध आहे, तो मायेच्या पलीकडे असून आनंद स्वरूप आहे. आत्मा तो परिपूर्ण सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्यात द्वंद्वाची बाधा शिरत नाही. आत्म्यात आत्ममंदिरात द्वंद्व शिरण्या इतके बाधक होईल अशा प्रकारचे कर्म, कार्य किंवा क्रिया कशाही प्रकारे लोकांकडून घडत नाही. अभेदाला द्वंद्वाची बाधा नाही. आत्मा अभेद आहे, त्याला द्वंद्वाची बाधा नाही. स्वानंदाला दुःखाचा संबंध नाही. जो स्वानंद आहे, आत्मानंद आहे, त्याला दुःखाची बाधा नाही. परिपूर्णाला विरुद्ध कोण नसणार? परमानंद हा एकटा एकच असतो. आत्म्याला द्वंद्वाचा संबंध घडत नाही आणि देह हा जड असल्यामुळे तो द्वंद्व जाणत नाही. तर मग ही सुखदुःखाची जी मोठी पीडा प्रसिद्ध आहे ती होते तरी कोणाला? त्याचं उत्तर सांगतात, सुखदुःखांचे भोग भोगायला आणि जन्ममरण सोसायला येते मुख्यत्वे करून देहाभिमान कारण आहे. आपल्याला आपल्या देहाचा जो अहंभाव आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, त्याच्याने दुःख येतो असा भिक्षू सांगतो. बघा, मुख्यत्वे करून देहाभिमान कारण आहे, पण त्याचे लक्षणे अतर्क्य आहे. ज्याप्रमाणे नवऱ्यापाशी राहून सुवासिनी स्त्रीने व्यभिचार केला असता परपुरुषाकडून गर्भ राहिला तरीही ते कोणाला समजत नाही, त्याचप्रमाणे या अभिमानाचे आश्चर्य आहे. तो ज्ञानस्वरूपाशी एकरूप होऊन मिथ्या जीव पण दाखवून आपल्या इच्छेने आपण सुखदुःखे भोगतो. ज्याप्रमाणे राजाच्या पदरी असलेला कपटी प्रधान राज्याधिकाराच्या जोरावर अधर्म करतो, नाना प्रकारांनी प्रजेला छळतो,
त्याप्रमाणे अभिमानही शरीरात पाहिजे ते करीत असतो. तर आपल्या शरीरामध्ये जो आपला अहंकार आहे, अभिमान आहे, तो आपल्याला छळतो असा हा भिक्षू सांगतोय. बाबा अग्नीच्या संगतीने लोखंड स्वतः अग्नीप्रमाणे होते, त्याला कोण हातात धरू शकेल? ते सर्वांना चांगलेच होरपळून काढेल. त्याप्रमाणे ज्ञान स्वरूपाचा अभिमान, त्याप्रमाणे ज्ञान स्वरूपाचा अभिमान देहात्मतेच्या योगाने पूर्णपणे खवळून सुखदुःखादी जन्ममरण वाढवू लागतो. त्याला कोण काय करणार? स्वप्नातील देह म्हणजे केवळ स्वप्नातील देह म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे. त्या देहाला मनपणा असतो, तसाच हा देहही मनच होय असे समज तो अभिमानाने कठीण व स्थूल केला आहे. अभिमानाने देहाला कठीण आणि स्थूल केलेला आहे. तू असे लक्षात घे की कार्यकारण रूपाने संसार म्हणजेच मनाचा अभिमान. कार्यकारण रूपाने हा जो संसार आहे आपला, हा मनाचा एक अभिप्राय आहे, अभिमान आहे. तो भयंकर सुखदुःख वाढून जन्ममरण स्वतःच भोगतो. भोगलेलेच भोगताना नाना प्रकारचे त्रास पावतो, तरी अहंता सोडत नाही संसाराची व देहाचा आपलेपणास वाढवतो. ब्रह्मप्रलय झाला तरीसुद्धा देहाची अहंता नाहीशी होत नाही. प्रलयामध्ये सुद्धा अभिमान नाहीसा होत नाही. तो सुखदुःख भोगतो, या अभिमानात जीव कसा असतो? तर जसा जास्वंदीच्या फुलावर स्फटिक ठेवल्यावर तो स्फटिक त्या फुलाच्या रंगासारखा दिसतो तसा होतो. आत्मस्वरूपात सुखदुःख नाही, ते खरोखर माझा असे म्हणून अभिमानाने मस्तकावर घेऊन जन्ममरणाधिक भोवऱ्यात सुखदुःखांचा स्वतःच भोगता होतो. याच विचाराने ते आत्मज्ञानी असतात, त्यांना गुरुपदेशाने पूर्णपणे तत्वज्ञान झालेले असल्यामुळे ते जनात किंवा वनात कोठेही राहिले असतात कधीही देहाभिमानी होत नाहीत. तात्पर्य सद्गुरूंचा उपदेश ज्याला पूर्णपणे पटलेला त्याला देहाभिमान येत नाही असं म्हणतो. असे जे आत्मस्वरूपाच्या अनुभवाने शहाणे झालेले पुरुष असतात, त्यांना प्रारब्ध गतीने प्राणीमात्रांनी अनेक प्रकारे सुखदुःखे दिली, तरी त्यांची आत्मस्थितीबद्दल त्यांची आत्मस्थिती जी आहे ती ढळत नाही. त्यांना प्राणीमात्रांच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही आणि त्यांच्या मनात मुळीच राग येत नाही. जे आत्मज्ञानी असतात त्यांना त्रास होत नाही. त्रिभुवनामध्ये मीच एक भरलेला आहे असे समजून जे निश्चितपणे द्वंद्वरहित असतात,
बघा बाबा, असा मनुष्य संकट पाहून मनामध्ये भय धरित नाही आणि कुणाला परकी असे समजत नाही, सर्वत्र आत्मस्वरूप असल्याने तो सर्वाबरोबर आप्तपणाने वागतो। ज्ञाता हा सर्वस्वी भेदरहित असतो, त्याला समविषम भाव नसतो, तो कोणाचे भय मानित नाही आणि कोणाचा आणि कोणाचा खेदही करत नाही। तो सदोदित सुखात आणि आत्मानंदात निमग्न असतो। निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न होत नाही, सहन करतो सगळं, सुख प्राप्त झाल्यामुळे तो परमानंदामध्ये निमग्न असतो। निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न होत नाही, सहन करतो, सुख मानतो। हे सिद्धांचे मुख्य लक्षण होय आणि साधकांना साधनही तेच आहे। तात्पर्य, आत्मानंद प्राप्त केल्याशिवाय ही सुखदुःखाची पीडा कधीही नष्ट होणार नाही, असं आता या भिक्षूचं सांगणं आहे। कारण ज्याला आत्मानंद प्राप्त होतो, जो आत्मस्वरूपात जातो, त्याला हे कुठलंच काही त्याला भोगावं लागत नाही। जे आत्मस्वरूपात नाहीत आपण आपल्यासारखे, त्यांना या सगळ्या प्रकारच्या भोगांच्या आणि पीडांच्या सामन्यामध्ये पडावं लागतं। पहा बाबा, हे पहा, तो म्हणतो, माझ्या पूर्वपुण्याच्या भाग्योदयाने अद्वैत स्वरूप आत्मनिष्ठा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली। पा भिक्षू काय म्हणतो, माझ्या पूर्वपुण्याच्या भाग्योदयाने अद्वैत स्वरूप आत्मनिष्ठा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली। त्या आत्मनिष्ठेचाच आश्रयाने मी दंडरहित होऊन अनेक प्रकारची दुःखे सहन करीत आहे। भेदभावापासून होणारी सुखदुःखे सहन करण्याचा गुण हे सिद्धांचे स्वाभाविक लक्षण आहे। माझे मुख्यतः हे साधन आहे, याचाच योगाने मनोजय होतो, हेच परमार्थाचे श्रेष्ठ साधन आहे। मोठमोठ्या ऋषींची हीच आत्मनिष्ठा होय। विष्णूंचे मुख्य भजन ते हेच होय। याच्या योगाने आत्मनिष्ठा साध्य होते। याच्या योगाने द्वंद्वापासून होणारे दुःख बाधत नाही। याच्याच योगाने नित्य सुख प्राप्त होते। हाच आत्मविवेक आम्हाला दुस्तर संसारातून तारणारा आहे। दुस्तर संसारातून तारणारा आहे। संसार समुद्र तरून जावायला फार कठीण आहे। संसार हा एक प्रकारचा समुद्र आहे आणि या समुद्रामधून पार जायला कठीण आहे, तरी तो तरून जाण्याला आत्मविवेक हे उत्तम तारू आहे। आत्मविवेक, त्यातील त्यातील सद्गुरु हा सुकाणू वाला मायेचा पहिलं तीराला पोचतो। सुकाणू धरून सद्गुरु म्हणजे सद्गुरूंशिवाय संसारातून पार
पलीकडं जाता येत नाही असा हा भिक्षू सांगतो. बरं, हा आत्मविवेक हाती कसा येईल, हा जो आत्मविवेक आहे हा आपल्याला कसा प्राप्त करता येईल ही देखील चिंता करायला नको. चिंता करायला नको म्हणतो तो आत्मभावनेने एकाग्रता करून भगवंताला शरण जावे. लौकिकाची लाज सोडून व अभिमानाने ओझे फेकून देऊन भगवंताला शरण जावे तेव्हा आत्मविवेक प्राप्त होतो. ज्याप्रमाणे ताने मूल आईला सर्वोपतरी अनन्य भावाने शरण जाते तशा अनन्य भावाने रात्रंदिवस श्रीहरीला शरण जावे. हरीला शरण गेले असता जन्म मरण तोंडसुद्धा दाखवत नाही. मग आपल्याला हरीच आपल्या भक्तांना रक्षण करणारा असल्यामुळे तेथे कोणते द्वंद्व पीडा देऊ शकेल. श्रीहरी हाच पूर्णपणे मोक्षदाता आहे, त्याला शरण कसे जावे. तो अनंत स्वरूप असून स्वतः निर्गुण आहे, तेथे कोण जाणार. परंतु हरीचे स्वरूप अत्यंत निर्गुण असले तरी त्याच्या सगुण मूर्तीचे चिंतन करावे. त्याची जी मूर्ती असेल त्या मूर्तीचं चिंतन करावे. ती मूर्ती जशी ध्यानात ठसली तरी देखील द्वंद्वापासून होणारी सर्व दुःखे लयात जातात बा म्हणून समजावे. श्रीहरीची संपूर्ण मूर्ती ध्यानात न भरेल तर श्रीहरीचे पायस मी ध्यानात धरा. मूर्ती बसत नाही ध्यानामध्ये तर पायाकडे ध्यान द्या. म्हणजे तेणे करून जन्म मरण उठून पळून जाईल. भेदभेदही आपल्याच भयाने स्वतः पळून जातात. जर ते पाय ध्यानात नीट धरले नाहीत तर जन्म मरण करावे लागेल. मग नाहीतर मग नामस्मरण तरी करा. तो म्हणतो नीट ध्यान लागत नाही ना, मग नामस्मरण करा भगवंताचं हरीचं. नामस्मरण करावे. त्याच्या नामस्मरणाने यम आणि काळ हे पूर्णपणे थरथरा कापतात. जेथे हरिनाम नित्यच घोष चालतो तेथे मरणाला मरण आले असे समजा. मरणाला मरण येतं तिथं, म्हणजे मरण येत नाही. जन्माचे तोंड काळे ठिकर होते आणि ते लाजून पार पळून जाते. रामनामाच्या गजरापुढे भेदाभेदांचे दुःख ते बिचारे किती. नाम महात्म्याची गर्जना करीत असता संसाराचे सर्व भय उडून जाते. ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करीत असते त्याच्या शब्दांमध्ये श्रीहरीची वस्ती असते. त्याच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरतात. मुक्ती त्याची दाशी होऊन राहते. स्वतः विकल्परहित अशा शुद्ध भक्तिभावाने सगुण ध्यान निर्गुण चिंतन किंवा नामस्मरण यापैकी भक्तीने जे काय भक्त आदरपूर्वक स्वीकारील ते सद्भक्तीने परिपूर्ण होते.
भक्तीने जी भगवंतावर प्रीती प्रीती करणे तीच खरी भक्ती. भक्ती म्हणजे काय? भक्तीने जी भगवंतावर प्रीती होते तीच खरी भक्ती. समजावी. भक्तीने श्रीहरी सुप्रसन्न होऊन साधकांना आत्मशांती देत असतो. त्या आत्मशांतीच्या पोटातच कोट्यावधी द्वंद्वांची दुःखे पार नाहीशी होऊन जातात. सर्व सृष्टी परमानंदाने भरलेली आहे. मी तू हे दृष्टीला दिसतच नाही अशा अभेदभावाने श्रीहरीच्या चरणांची सेवा करावी. मी स्वतःच मला खरोखर तारीन तारीन असा उच्चारपणाचा भविष्यकालीन शब्द उच्चारला असता या बोलण्यात तरावयाला उशीर लागेल असा अर्थ दिसतो. पण वस्तुत जो श्रीहरीचा भक्त आहे त्याला संसार असतच नाही. अशा प्रकारे भिक्षूने जी गाथा गायली ती श्रीकृष्णाला फार आवडली. तेव्हा अंतकरणात आनंदाने भरून जाऊन त्याने उद्धवाचे मस्तक थोपटले. उद्धवा बघ भिक्षूचं काय सांगणंय ते नीट लक्षात घे. अशी जी आत्मशांती आहे ती माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी असा मनामध्ये कळवळा उत्पन्न झाला भगवंताच्या मनामध्ये की ही जी आत्मशांती आहे ही आत्मशांती माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी. तेव्हा तो कळवळा उत्पन्न होऊन श्रीकृष्ण उद्धवाला आता पुढे काय सांगतात ते उद्या पाहूया. आज सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत् ब्रह्मस्वरूपं नमो विष्णुतीर्थं ब्रह्मस्वरूपं श्री गुरुदेवं.
शक्तिधारक आहेत, त्यांच्या शक्तीचं वाहन आहे गुरु सद्गुरु। आज आपल्या परंपरेमध्ये जे महात्मे होऊन गेले त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती वाहून नेण्यासाठी गुरुपद आपल्याला दिलेलं आहे असं आपण मानावं, फार कठीण आहे बाबा हे, आणि हे समजणं कठीण आहे, लोकांना हे नाही समजत। ज्याचे हृदय जैसा भावो तैसा पाहो फळ भोग, भावेशु विद्यते देवो हा उपदेशी मुख्य निर्वाहो, आपुला आपण या भावो, आपुला आपण या भावो फळ भोग पाहो भोगवी। आणि पुन्हा आपल्याला जे भोग मिळतात ते भोगसुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये ज्या वासना इच्छा कामना त्यांच्याप्रमाणेच मिळतील। तुम्हाला असं वाटलं की बा आपल्याला हा जो दुसरा साधक आहे याला चांगलं चांगलं खायला मिळतं आणि मला नाही मिळत, त्याला आता उन्हाळ्याचे दिवस झाले आता हापूसचे आंबे त्याला मिळतात, मला तर आपला गावराणीसुद्धा मिळत नाही, का बरं? हा फरक का बरं झाला? कारण तुझ्या मनातला जो भाव आहे तो शुद्ध आणि सात्विक उच्च भाव नाही। म्हणून आपल्या अंतकणामध्ये ज्या प्रकारचे भाव असतात त्या प्रकारचंच फळ आपल्याला मिळतं त्या भावनेचं। म्हणून भाव शुद्ध ठेवा, स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, मग तुम्हालासुद्धा उत्तम प्राप्ती होईल। बघा, सुख वावया मृत्यूचा ठाव, फार सुंदर यात आहे। मृत्यूचा ठाव चुकवण्यासाठी, मृत्यूचं ठिकाण सुखवावया मृत्यूचा ठाव, मरणची बाधो काय म्हणतात, मरणची वावो भावार्थे केले, सुखवावया मृत्यूचा ठावो, जाणिवे आणिता निज भावो, जाणिवे आणिता निज भावो, हिरण्यकश्यपू नाडला पाहो, संधी साधोनी देवो निर्दळी त्याशी। काय म्हणतो बाबा हे, आपल्या शहाणपणाच्या बळावर, आपल्या शहाणपणाच्या बळावर मृत्यू चुकवण्याकरिता प्रयत्न केल्यामुळे हिरण्यकश्यपू नाडला गेला, संधी साधून देवाने त्याला ठार मारलं। देवाजवळ तुम्ही कितीही चुकवाचुकी केली चुकणार नाही, तेव्हा हिरण्यकश्यपूप्रमाणे तो भगवान केव्हा तुम्हाला ठार मारेल सांगता येत नाही। बघा, तेथीचे प्रल्हादाचा भाव, आता हिरण्यकश्यपूचाच मुलगा ना तो प्रल्हाद, आता या प्रल्हादाचा भाव कोणता आणि त्याच्या बापाचा भाव कोणता बघा। आता बापाला भगवान त्याला ठार मारतात आणि या प्रल्हादाचं किती कौतुक करतात, प्रल्हादाला जवळ घेतात, का बरं? कारण दोघांचे भाव भिन्न आहेत। हिरण्यकश्यपूचा कपटी भाव होता आणि प्रल्हादाचा भाव शुद्ध आणि सात्विक होता, म्हणून प्रल्हादाला भगवंतांनी जवळ केलेले आहे। बघा,
तेथेची प्रल्हादाचा भाव मद रक्षिता देवाधी देव, तो म्हणायचा माझं रक्षण करणारा देवच आहे, म्हणून तो देवाकडेच आकर्षित व्हायचा, देवाधी देव। त्याशी साक्षेपे मारिता राहो मरणची वावो भावार्थे केले। त्याला मारण्यासाठी या हिरण्यकशिपूने प्रयत्न करून पाहिला प्रल्हादाला, पण तो व्यर्थ गेला मारण्यात। प्रल्हादाला मारणं म्हणजे कठीणच आहे, कारण तो भगवंताचा आता आवडता झालेला आहे, त्याला कोण मारू शकतं। म्हणून भगवंताचे आवडते व्हा असं तो प्रबुद्ध सांगतोय। परमार्थी जे जाणपण, परमार्थी जे जाणपण ते जाणावी नागवण, या लागी सद्भावे जो संपूर्ण तो जन्म मरण छेदकू। बापरे, परमार्थामध्ये ज्ञानाचा अभिमान ही शुद्ध नागवण आहे। परमार्थामध्ये ज्ञानाचा अभिमान धरणं, मला खूप कळतं, मला खूप समजतं, मीच चांगलं जाणतो, असा अभिमान धरणं, तो प्रबुद्ध सांगतो ही शुद्ध नागवण आहे। नागवण म्हणजे व्यर्थ बडबडे। परमार्थामध्ये अभिमान रहित व्हावं लागतं, अभिमानाला वाढवावं नाही लागत। परमार्थामध्ये ज्ञानाचा अभिमान ही शुद्ध नागवण आहे। याकरिता जो सद्भावाने परिपूर्ण असतो तो जन्म मनाला सोडून तोडून टाकतो। तात्पर्य, परमार्थ आणि प्रपंच ह्या दोन ज्या भिन्न अशा गोष्टी आहेत, प्रपंचातल्याच तत्वांना तो परमार्थामध्ये लागू करतो, कारण तो राहिलेला असतो बऱ्याच वर्ष प्रपंचात, संसारात, आणि संसाराच्याच गोष्टी त्याच्या चित्तावर सतत आदळत असतात ना। आता आपण सगळे संसारी आहोत, आपल्याला संसारामध्ये संसारी लोकच भेटतील, आणि सतत त्यांच्याच वार्ता आपल्या कानावर येत असतात। प्रपंचातल्या गोष्टी सतत ऐकून 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 आपलं चित्त त्या प्रपंचाशी एकरूप होऊन गेलेलं असतं, कारण तेच ऐकतो आपण नेहमी। म्हणून असा जो प्रपंची किंवा संसारी आहे तो जर परमार्थामध्ये गेला तर लवकर त्याचं हे जे आहे भरलेलं ते समाप्त व्हायला किती वेळ लागतो। म्हणून प्रपंचातल्या गोष्टी तो प्रबुद्ध तो परमार्थामध्ये चालत नाही। परमार्थामध्ये शुद्ध आणि सात्विक स्वच्छ असं निर्मळ अंतकरण असावं लागतं, तेव्हा भगवंताची आणि सद्गुरूची प्राप्ती होते आणि त्या गुरूंच्या कृपेनं त्याला ते प्राप्त होतं। परंतु आम्ही आमचं मन चित्त अंतकरण इतकं प्रपंचामध्ये असताना इतकं भरून ठेवलेलं असतं की ते खाली व्हायला खूप काळ लागतो, आणि खूप काळ लागत असेल तर साधना खूप करायला पाहिजे ना। मग आपली साधना तर निर्मळ चित्त करण्यासाठी दिलेली साधना आहे, म्हणून साधना जास्त कराव। जो साधक साधनेला महत्त्व देतो तोच या जीवनामध्ये तरुण जातो। जो साधक कामापुरती साधना करतो किंबहुना त्याच्या इच्छेप्रमाणे साधना करतो, आता त्याची इच्छा काय असेल, जाता जाता एक मिनिट बसून घ्यावं, दोन मिनटं बसून घ्यावं, चार मिनटं बसून घ्यावं। साधनेमध्ये तुमची इच्छा चालत नाही, साधनेमध्ये ती जी शक्ती आहे तिची इच्छा प्रमुख आहे। तुमची इच्छा संसारामध्ये चालवा,
पण परमार्थामध्ये तुमची ती इच्छा चालणार नाही. तुमचा परमार्थाचा जो काल आहे त्या कालामध्ये शक्ती सांगेल तसं वागा. म्हणून शक्तीप्रधान आपली जर साधना आहे आणि ती भगवत भक्तीची साधना आहे तर तिचंच ऐकलं पाहिजे आपण आणि तिच्या इच्छेप्रमाणे आपण साधना केलीच पाहिजे. साधनेला महत्त्व परमार्थात आहे, साधनेला गौणत्व प्रपंचात आहे. बातम्या आम्ही संसारी असल्यामुळे साधनेला गौणत्व देतो. गौणत्व म्हणजे दुय्यम स्थान. पहिलं आधी संसाराचं काम करून घ्यावा, पहिल्या आधी संसाराची कामं करून घ्यावा, ऑफिसची कामं करून घ्या, आपली जी काय नेमलेली कामं असतात ती करून घ्यावं आधी आणि नंतर मग वेळ मिळाला तर साधन करायचं. असं गौणत्व आहे संसारामध्ये. पण परमार्थामध्ये साधनेला प्रथम स्थान आहे आणि संसाराची ही जी कर्म आहे त्यांना गौण स्थान आहे परमार्थामध्ये. बघू आधी आपलं साधन तर करून घेऊ, वेळ मिळला तर करू ते काम, असं परमार्थी म्हणतो. आणि संसारी काय म्हणतो, नाही नाही आधी काम तर करून घेऊ मग वेळ मिळाला तर करू साधन. किती भिन्न विचार आहे हे. परंतु साधकांनो आपण परमार्थी आहोत असं समजावं, कारण आपण दीक्षा घेऊन परमार्थामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आपण जर परमार्थी असू तर परमार्थातलंच हे तत्त्व आपण घेतलं पाहिजे ना. विमा साधना सोडू नका, साधनेसाठी निश्चितपणे काही वेळ द्या, साधना भरपूर करा, त्याचा तुम्हाला भरपूर लाभ मिळेल. बघा तो गुरुसुद्धा असं कधी म्हणत नाही आता, मी शिष्य परीक्षकू ज्ञाता, मी शिष्याची परीक्षा करणारा ज्ञानी मनुष्य आहे असं कधी म्हणत नाही तो. हे सद्गुरुशी नाही अहंता, तैथे जैशी त्याची भावार्थता, तैशा तैशा अर्था तो पावे. गुरु म्हणतात आता मला शिष्य तर मिळाले, चांगलेही मिळाले वाईटही मिळाले असतील, पण तू ज्याचा जसा भाव असेल तसं त्याला प्राप्त होईल. जो जसा असेल तसं त्याला मिळतं. आणि हा तर ईश्वराचाच न्याय आहे. करावे तैसे भरावे, आता हा ईश्वराचाच न्याय आहे ना. म्हणून तुम्ही परमार्थात आल्यानंतर जसं कराल तसं निश्चित प्राप्त होईल. परंतु तुम्ही संसारी राहून परमार्थात जर आलात तर परमार्थामध्ये संसार करता येणार नाही. परमार्थामध्ये संसाराच्या गोष्टी तशा चालत नाही. परमार्थ हा वेगळा आहे, परमार्थ हा जगाकडे वाहणारा प्रभाव आहे, संसार हा जगाकडे वाहणारा प्रवाह आहे आणि परमार्थ हा ईश्वराकडे वाहणारा प्रवाह आहे. दोन प्रवाह आहेत भिन्न, एक जगाकडे वाहतो आणि एक देवाकडे वाहतो.